नमस्कार, मी सरिता कौशिक। खेड्यात उपजले ज्ञानेश्वरादी, काय उणी त्यांची बळ बुद्धी। श्रीकृष्ण आणि महात्मा गांधी हालवी सूत्रे खेड्यातुनी। ग्रामगीतेत तुकडोजी महाराजांनी गाव खेड्यांचं महत्व या शब्दात सांगितलं आहे। आजच्या झीरो आवर मध्ये आपण घेणार आहोत पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांआधी आज राज्यात लागलेल्या 2,359 ग्रामपंचायत निकालांचा आढावा। अजितदादा गट महायुतीत सामील झाल्यानंतरही ही पहिली निवडणूक, मराठा आरक्षणाच्या महाकाय आंदोलनानंतरची पहिली निवडणूक, ओबीसी आक्रमकता, धनगर मागणी या सगळ्यानंतरची ही पहिली निवडणूक आणि तीही थेट गाव पातळीची। आज लागलेल्या निकालांमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षच सर्वात मोठा पक्ष ठरलाय। या निकालांमुळे राज्यभर अगदी ग्रामपंचायतीमुळे मुंबईसारख्या मेट्रो शहरातही भाजप कार्यकर्त्यांनी दिवाळी आधीच फटाके फोडून दिवाळी साजरी केली। तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षा राष्ट्रवादीचा अजित पवार गट निकालांमध्ये सरस ठरलाय। त्यामुळे एकानंतर एक महायुतीच्या तिन्ही पक्षांनी जबरदस्त बाजी मारली आहे। यंदाच्या ग्रामपंचायत निकालांमध्ये सर्वात मोठा फटका ठाकरे गट आणि शरद पवार गटाला बसलाय। ग्रामपंचायतींच्या आजच्या निकालांमधून महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का आहे। 500 जागांचा टप्पा गाठतानाही त्यांची मोठी दमछाक झाली आहे। मवियात सर्वात आघाडीवर आहे काँग्रेस, तर सर्वात शेवटी आहे ठाकरे गट। सर्वांचे लक्ष होतं त्या बारामतीत शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून येथील ग्रामपंचायतीमध्ये अजित पवार गटानं मुसंडी मारली आहे। याच निकालावर आम्ही आज महत्वाचा प्रश्न विचारला होता, तो पाहण्यासाठी जाऊया आपण आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न होता, आजच्या ग्रामपंचायत निकालांचा आगामी लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। राष्ट्रवादी कोणाची, याचे खरे उत्तर बारामतीत आहे का? आज इथे अजित पवार गटाची क्लीन स्वीप भाजपमुळे अडली। इथे 32 ग्रामपंचायतींमध्ये 29 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी अजित पवार गट जिंकला, तर 2 ग्रामपंचायतीत भाजपनं विजय हस्तगत करत पवारांच्या बारामतीत चंचू प्रवेश केला। राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही ग्रामपंचायत निवडणूक अजितदादांच्या प्रतिष्ठेची होती। बारामतीत ही अजून महत्वाचे काय तर अजित पवारांचं गाव काटेवाडी। इथे मात्र आधी ज्या 16 राष्ट्रवादीला जागा मिळायच्या तिथे या खेपेला दादांच्या गटाला 14, तर थेट विरोधात लढलेल्या भाजपाला 2 जागा मिळाल्यात। त्यामुळे काटेवाडी ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली एक हाती सत्ता आता त्यांनी गमावली आहे। दादांसाठी आणि इतर अनेक मोठ्या नेत्यांसाठी महत्वाचा म्हणजे पुणे जिल्हा। इथे अजित पवार गटानं एक हाती वर्चस्व गाजवलं। एकट्या अजित पवार गटानं भाजप आणि शिंदे गटापेक्षा जास्त जागा जिंकल्यात। पुणे जिल्ह्यातल्या 231 ग्रामपंचायतींपैकी 109 ठिकाणी अजित पवार गटाचा आज विजय झालाय, तर भाजपनं 34 आणि शिंदे गटानं 10 जागा जिंकल्यात। शरद पवार गटाला 27, काँग्रेसला 25 आणि ठाकरे गटाला 13 जागा मिळाल्यात। मात्र तिथेच दादांचे सहकारी आणि दिग्गज नेते सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांना मात्र धक्का सहन करावा लागलाय। पुण्यातील प्रतिष्ठेची निरगुडसर ग्रामपंचायतीत त्यांच्या सत्तेला सुरुंग लावला चक्क एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या रवी वळसेंनी। कर्जत जामखेड मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निकालांनी विद्यमान आमदार रोहित पवारांना धक्का बसलाय। भाजपच्या राम शिंदेंनी रोहित पवारांना अस्मान दाखवलंय। कर्जत आणि जामखेड मिळून 9 ग्रामपंचायतींपैकी 5 जागा भाजपला मिळाल्या, तर रोहित पवारांना अवघ्या 2 जागांवर, तर अजितदादा गटाला 1 जागेवर समाधान मानावं लागलं। आजच्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला। आजचा प्रश्न तुम्हाला परत एकदा सांगते,
आजच्या ग्रामपंचायत निकालांचा आगामी लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का? बघूया लोकांच्या सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. एक्स वरून नारायणराव ढाकणे, ग्रामपंचायत निवडणुकींचा पुढील निवडणुकींवर परिणाम होऊ शकतो. ग्रामीण जनता सुज्ञ आहे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतो, त्याच्या पाठीशी जनता उभी राहते. एक्स वरूनच राहुल कासारे, सांगता येत नाही स्थानिक मुद्दे आणि केंद्रीय मुद्दे वेगळे असतात. यूट्यूब वरून संतोष रहाटे, ग्रामपंचायत आणि लोकसभा निवडणूक यामध्ये तुलना होऊ शकत नाही. यूट्यूब वरून विष्णू पाटील, स्थानिक पातळीवर गट असतात पक्ष नसतात, आमदार खासदार निवडणुकीत मतदार वेगळा विचार करतात. यूट्यूब वरूनच स्वप्नील खर्डे, ग्रामपंचायत ही लोकल प्रश्न आणि सर्वात महत्वाचं उमेदवार कोण यावर अवलंबून असते. फेसबुक वरून ज्ञानेश्वर पाटील, मतदान बॅलेट पेपरवर करा, मोदींचं डिपॉझिट जप्त होईल, इतका असंतोष जनतेमध्ये आहे. फेसबुक वरूनच राजेंद्र पाटील, येणाऱ्या लोकसभा विधानसभेवर या निकालांचा परिणाम होणार नाही. फेसबुक वरूनच रुपेश वडगावकर, याचा लोकसभेवर परिणाम होत नाही, ग्रामपंचायत कोणत्याही पक्षाच्या मालकीची नसते. इंस्टाग्राम वरून गणेश ढेपे, हो नक्कीच होणार आहे. इंस्टाग्राम वरून गजानन घाटोळे, गावातला प्रश्न वेगळा असतो, लोकसभेतला प्रश्न वेगळा असतो. परळी मतदारसंघात वर्चस्व भावाचं की बहिणीचं? तर पाच ग्रामपंचायती धनंजय मुंडेंकडे, तर पंकजा मुंडे मात्र फक्त दोनच ग्रामपंचायती आपल्याकडे खेचू शकल्या. तिकडे कोल्हापूरच्या चिंचवाड ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल म्हणजे सतेज पाटील आणि धनंजय महाडिक दोघांच्याही पॅनलचा पराभव. प्रस्थापितांना बगल देत जनतेनं थेट अपक्ष उमेदवार श्रद्धा पोद्दार यांना सरपंच निवडलंय. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात अजित पवार गटाचं वर्चस्व राहिलं. कोकणाकडेही खास लक्ष होतं. सावंतवाडीत भाजप ठाकरे गटाच्या सेनेनं वर्चस्व मिळवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही, त्यामुळे हा मंत्री दीपक केसरकरांसाठी मोठा धक्का मानला जातोय. तसेच सांगोला तालुक्यातील चार ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायतींच्या निकालात शिंदे गटाच्या आमदार शहाजी बापू पाटील यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढविणारे निकाल आले आहेत. सावे, वाडेगाव आणि खवासपूर या तिन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी कामगार पक्षाच्या पॅनलनं त्यांच्या पॅनलचा पराभव केला आहे. अजून एक दिग्गज माजी गृहमंत्री अनिल देशमुख, ते आपल्या नागपूरच्या काटोलमध्ये दबदबा कायम राखण्यात अपयशी ठरले. काटोलमधल्या 42 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. यामध्ये काटोल आणि नरखेड तालुक्यात भाजपनं चांगलीच मुसंडी मारली. 19 ग्रामपंचायतींवर भाजपचं कमळ फुललं असून 14 ठिकाणी अनिल देशमुख आणि तात्पर्यानं शरद पवार गटानं बाजी मारली. असं असलं तरी अनिल देशमुखांकडून विजयाचा दावा केला जातोय, ज्याला जिल्हा भाजप अध्यक्ष सुधाकर कोवळे यांनी सरपंचपदी निवडून आलेल्या 140 उमेदवारांचे प्रतिज्ञापत्रच सादर केले. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निकालांमध्ये शिवसेना, भाजप आणि अजित पवारांना मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला, तर तेलंगणातील भारत राष्ट्र समिती पक्ष म्हणजेच BRSलाही विदर्भात चांगला प्रतिसाद मिळालाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या भंडाऱ्यामध्ये BRSनं काँग्रेसला दणका दिला. ग्रामपंचायत निवडणुकीत KCR यांच्या BRSनं 10 जागा जिंकल्यात. नुकतेच BRSमध्ये प्रवेश केलेल्या भाजपचे माजी आमदार चरण वाघमारेंच्या नेतृत्वात भंडाऱ्यात गुलाबी वादळ धडकलंय. BRSच्या या कामगिरीचा जसा काँग्रेसला फटका बसलाय, BRSच्या याच झंझावातामुळे भविष्यात भाजपसाठीही धोक्याची घंटा असू शकते.
केवळ विदर्भ चरण भाऊ वाघमारे आहेत. भाऊ काय सांगाल, सर्वप्रथम एबीपी माझ्याकडनं बीआरएसपी पक्षाच्या विजयाला विजयाचं अभिनंदन, आपलं हार्दिक शुभेच्छा. काय सांगाल, या विजयामागचं गमक काय आहे, काय मतदारांपर्यंत तुम्ही कशा पद्धतीने पोहोचले होते? 58 पैकी 23 ग्रामपंचायतीचे निकाल आलेले आहेत, त्यामध्ये 11 आम्ही प्युअर बीआरएसच्या नावानं लढलो आहे. आणि महाविकास आघाडीचं पाहिलं तर 1312 ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये भाजपची अवस्था फारच भयानक आहे. भाजपचा मूळ नागपूर जिल्हा जो आहे, त्या नागपूर जिल्ह्यातच आपण पाहिलं तर भाजपचा सुपडा साफ त्या ठिकाणी झालेला आहे. केवळ विदर्भातच नव्हे तर बीडमध्येही केसीआर यांच्या बीआरएसचा जलवा पाहायला मिळाला. बीडच्या गेवराई तालुक्यातील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन बीआरएसचा झेंडा हाती घेतलेल्या भगीरथ भालकेंच्या नेतृत्वात रेवकी देवकी ग्रामपंचायतीवर बीआरएसनं आपला झेंडा फडकवला आहे. पंढरपूरमध्येही बीआरएसनं 6 ग्रामपंचायती जिंकून महाराष्ट्रात आपले पाय पसरवणार असल्याचे दाखवून दिले. मात्र ज्या भाजपला आज एवढं तगड यश मिळालंय त्याचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी बातचीत करायला आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. बावनकुळेजी, झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे आणि सगळ्यात पहिले आपलं खूप खूप अभिनंदन. आपण बराच प्रचार केला, बरीच मेहनत आपण घेत आहात. खरं तर लोकसभा 2024 दृष्टीने आपली ही मेहनत सुरू आहे आणि तीच कुठंतरी ग्रामपंचायतीत तिनं रंग आणला असं म्हणायला पाहिजे का? खरं आहे की सर्वप्रथम तर मी महाराष्ट्राच्या संपूर्ण मतदारांचे मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पक्षाला 800 ग्रामपंचायतीमध्ये आणि महायुतीला 1400 ग्रामपंचायतीमध्ये आमचे सरपंच आणि थेट सरपंच घेण्यासाठी आपल्या महायुती सरकारचा निर्णय आला. तो जो महाविकास आघाडीने बदलला होता पण या सरकारने थेट सरपंच केले. आणि जेव्हा थेट सरपंच जेव्हा जातो तेव्हा तो पक्षीय राजकारणातलं महत्त्व असतं. खरं तर अजितदादा महायुतीमध्ये आल्यानंतर या पहिल्या निवडणुका होत्या. महाराष्ट्र सरकारची जी अत्यंत महत्त्वाची कामगिरी मागच्या 6 वर्षाची आणि मोदीजींच्या नेतृत्वातल्या 9 वर्षाच्या गरीब कल्याणाच्या योजना, परवा नरवा आलेली विश्वकर्मा योजना, परवा माननीय मोदीजींनी जाहीर केलेलं अन्न सुरक्षा अभियान, पुढचे 5 वर्ष जनतेला पुन्हा अन्न मिळणार, मोफत अन्न मिळणार, आणि सर्वात महत्त्वाचं मोदीजींनी थेट ग्रामपंचायतला 15 वित्त आयोगातून केलेली मदत, हे सर्व आमच्या बाजूने बळकटी होती. देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा इकडे महायुतीचं चांगलं काम, दुसरीकडे मोदीजींचं काम आणि तिसरीकडे आमची संघटना. आमची संघटना सत्तेसोबत काम करते आहे. सत्ता आणि संघटनेचे 2 चाक इतके मजबूत आम्ही केले आहे की सत्तेने घेतलेला निर्णय संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला पोहोचण्याकरता आम्ही काम करतोय. नक्कीच तो समन्वय नक्कीच दिसतो. मात्र मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो की गेल्या काही काळामध्ये नागपूर, जे नुसतं तुमचंच नाही तर देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर नितीन गडकरी यांचं खरं तर घर आहे, आपण 3 मोठे नेते तिथनं आहात, मात्र नागपूरमध्ये बरेचदा फटका तुम्हाला बसला होता. या खेपेला वर्धा, नागपूर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीनं भाजपाला यश मिळालंय, हे कशामुळे, हा बदल परत कसा घडवून आणला तुम्ही? जेव्हा आता मागच्या 2.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर या सरकारने चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी त्या ठिकाणी केल्या आणि आमच्या पक्षाला मोठ्या प्रमाणावर सत्तेचा गैरवापर करून त्या ठिकाणी नागपूरमध्ये, खरं तर नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी 3-3 4-4 मंत्र्यांनी येऊन आणि मुख्यमंत्री तेव्हाचे उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक टार्गेट केलं होतं. पण आता आम्हाला बळ मिळालं आहे,
नागपूर मध्ये 350 च्या वर ग्राम पंचायत आम्ही जिंकलेल्या आहेत, 350. आमच्याकडे अफिलिएट्स आहेत, सरपंचाचे अफिलिएट्स आहे की जेव्हा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही त्यांना लढवलं तेव्हाच अफिलिएट घेतले आहेत. आणि त्यामुळे नागपूर, वर्धा, उद्या होणाऱ्या गडचिरोलीचं मतदान, म्हणजे हेमतमुंडी, यातनं मला वाटतं की पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाला जो कौल मिळाला तो केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा हा परिपाक आहे. आणि मला वाटतं की पुढच्या काळातही जे महायुतीचं 45+ लोकसभा आणि 225 विधानसभेत जो आम्ही आमचा जो महाविजयाचा प्लॅन तयार केला आहे, जनता भारतीय जनता पक्षाच्या मागे आणि महायुतीच्या मागे उभी राहील आणि ती तयारी आम्ही करतोय. संघटनात्मक तयारी करतोय आणि आमच्या सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत संपर्क ते समर्थन या अभियानाच्या माध्यमातून करतोय. एका लोकसभेत आम्ही 3.5 लाख परिवारांना भेटतोय. नक्कीच नक्कीच, आपलं तेही आम्ही बघत आहोत. त्या पद्धतीचा तुम्ही जसा लोकांशी भेटता आहात ते आम्ही बघत आहोत. अजित दादांच्या यशाकडे तुम्ही कसं बघता? दुसऱ्या नंबरवर आहेत अजित दादा. अजित दादाचं यश जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. अजित दादाचं यश महत्वाचं आहे कारण अजित दादांनी ज्या मुद्द्यावर शरद पवारांना सोडलं, जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे आणि म्हणून मी मोदीजींना साथ देतो आहे हा शब्द, हे वाक्य लोकांनी ऍक्सेप्ट केलंय आणि म्हणून या वाक्यावर लोकांनी अजित दादाचं नेतृत्वही महायुतीमध्ये आता सेटल केलेलं आहे या निकालावरून आपल्याला दिसत आहे. एकीकडे खरं तर आपण जसं म्हणत आहात तोच आमचा प्रश्न होता की या निवडणुकांचा येणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांवर काय परिणाम होतो, आपण सांगितलं त्याचं उत्तर. आता खरं तर हा प्रश्न आहे की आजचा हा भाजपाचं यश जरी मोठं असलं तरी गावांची संख्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची संख्या ही फार छोटी आहे महाराष्ट्र जर बघितला तर. खरंच हेच वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आहे असं आपल्याला वाटतं का? बघा, मी 42,000 लोकांशी 1-to-1 बोललो आहे इन कॅमेरा. 42,000 लोकांना 30 लोकसभेत मी भेटलो आहे. 42,000 पैकी 16 लोकांनी फक्त इतर प्रधानमंत्री म्हटले आहे, बाकी सर्वांनी मोदीजी प्रधानमंत्री हवे आहेत. केळी विकणारा, भाजी विकणारा, 12 बोलतेदार, 18 पगड जाती, हे वातावरण याकरता राहील. हा सॅम्पल आहे, शेवटी सर्वे कशाचा भरोसा करतो आपण, सॅम्पलच करतो ना. आणि या निवडणुकीमध्ये हा कायम याच्याकरता राहील. थेट सरपंचाची निवडणूक आहे, पूर्ण गावकरी मतदान करतात. ही काय ग्रामपंचायत सदस्यामधली निवडणूक नाही आहे. थेट सरपंचाच्या निवडणुकीमध्ये पक्षीय राजकारणाचा दबदबा असतो आणि म्हणूनच तुम्ही सकाळपासून निकालात दिसताय. तुम्ही दाखवताय स्टीप, म्हणजे तुम्ही निकाल दाखवताय, कशावरून दाखवता? त्या ठिकाणी जेव्हा सरपंच निवडून येतो भाजपाचा झेंडा घेऊन उभा राहतो, कुणी राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन उभा राहतो, त्याच्यावरच आकडे निघतात ना. आणि त्यामुळे काँग्रेसने मान्य केलं पाहिजे की मोदीजींचं नेतृत्व आता 2024 मध्ये पुन्हा एकदा मागच्या पेक्षा 2019 पेक्षा मोठ्या यश महाराष्ट्रात मिळेल. मी तर म्हणेल महाराष्ट्रामध्ये 2019 रेकॉर्ड आम्ही तोडू आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठी पार्टी आणि महायुतीचं आमचं सरकार राज्यात आणि केंद्रात. आणि मोदीजी बावनकुळेजी पूर्ण करा, पूर्ण करा. 40 खासदार हातवर करून उभे राहतील नक्कीच. तुम्ही झिरो आवर मध्ये आला तर तुमचे मत आमच्याशी, 45 खासदार उभे राहतील. तुमचं मत शेअर केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. परत एकदा तुमचं अभिनंदन करते आणि तुमच्या ह्या ज्या सगळ्या इच्छा आहेत त्यासाठी शुभेच्छा सुद्धा देते. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. यूट्यूबवर एकूण 45,000 मतं आपल्याला आली आहे. आजच्या ग्रामपंचायत निकालांचा आगामी लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का असा प्रश्न आपण विचारला होता. त्यात 45% लोकांनी होय म्हटलंय पण 55% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं आहेत.
इथे अगदी उलट आहे. 55% लोकांनी होय म्हटलंय, 45% लोकांनी नाही म्हटलंय. फेसबुकवर एकूण 1500 मतं, 40% लोकांनी होय म्हटलंय, 60% नाही. एक्सवर 34% लोकांनी होय म्हटलंय, 66% लोकांनी नाही म्हटलंय. आपण गटातटाच्या पक्षांचा आढावा घेतला, पण ग्रामपंचायत निवडणुका या चिन्हावर लढल्या जात नाहीत आणि अनेकदा ह्यात जिंकणाऱ्यांवर सर्वच नेते आपले असल्याचा दावाही करत असतात. याचे सर्वात इंटरेस्टिंग उदाहरण म्हणजे बीडमधील रेवकी ग्रामपंचायत. इथं अजितदादा समर्थक असणारा नवरा, भाजप समर्थक बायको आणि उमेदवार म्हणून लढलेल्या सासूला BRS मधून तिकीट, आणि महत्वाचे म्हणजे सासू सरपंच म्हणून निवडूनही आल्या. महाराष्ट्रात 44,000 जास्त गावं आहेत. या गावांमध्ये अमाप सर्जनशीलता, कला, क्षमता, शक्ती दडलेली आहे. त्याला चॅनलाइज करणारा, योग्य दिशेनं नेणारा नेता असेल तर अगदी शेवटच्या गावाचा सुद्धा विकास करता येऊ शकतो. या 2300 गावातल्या निवडणुकीचा निकाल लागलाय. हार जीत विसरून, हेवे दावे विसरून, राजकारण विसरून आता सगळ्यांनी गावच्या विकासासाठी कामाला लागण्याची हीच ती वेळ आहे. हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे हे सूत्र ध्यानी ठेवूनी खरे, आपुले ग्रामची करावे गोजिरे शहराहुने. हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मंत्र डोळ्यासमोर ठेवून आज निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य, सरपंच काम करतील अशी आशा करूया. बातमी आरक्षणाची. मराठ्यांना सरसकट OBC प्रमाणपत्र देणे म्हणजे OBCंचं आरक्षण संपवणं, हे आम्ही नाही तर मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य आहे. अर्थातच झिरो आवरमध्ये भुजबळांच्या याच वक्तव्याची चर्चा करणार आहोत. मात्र भुजबळांच्या एका दुसऱ्याच वक्तव्यामुळे राज्यात चांगलीच चर्चा रंगली. गेला संपूर्ण आठवडा मराठा आरक्षण, मनोज जरांगेंचं उपोषण आणि नवं अल्टिमेटम याच घटनांभोवती होता. त्याच आंदोलनादरम्यान हिंसक घटना घडल्या, त्यामुळे आंदोलनाची दिशा भरकटते का असं वाटलं. अशी भीती निर्माण होत असतानाच अवघ्या काही दिवसांवर दिवाळीही आली होती, त्यामुळे दिवाळीवरही दहशतीचं सावट होतं. सरकार पेचात अडकलं, त्यावर मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आणि आमदार बच्चू कडू यांची शिष्टाई कामाला आली, आणि दुसऱ्यांदा उपोषणावर बसलेले मनोज जरांगे यांनी सरकारला 2 महिन्यांचा वेळ देत उपोषण मागे घेतलं. मात्र पेच उरला तो अल्टिमेटमच्या एक्झॅक्ट तारखेचा, तसेच आरक्षण सरसकट द्यायचं की नाही याचा. अशा सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगेची भेट घेणार आहे. त्याच भेटीत शिंदे समितीचेही सदस्य असणार आहेत, त्यामुळे त्या भेटीकडे मराठा समाजासह OBCंचंही लक्ष लागलंय. कारण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले तर खुल्या गटापेक्षा जास्त स्पर्धा OBCंमध्ये होईल असं मत OBC नेत्यांनी वारंवार बोलून दाखवलंय. त्यामुळे मराठा आरक्षणाचा पेच फसलाय. आधीच सरसकट आरक्षणाच्या विरोधात असणारे OBC आता मात्र खुल्या आक्रमक पावित्र्यात येताना दिसत आहेत, आणि यात आघाडीवर आहेत मंत्री आणि OBCंचे नेते छगन भुजबळ. त्यांच्याच एका वक्तव्यावर जो वाद रंगला, त्याच वक्तव्यावर होता आपला आजचा दुसरा प्रश्न. तो प्रश्न बघण्यासाठी आधी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, मागच्या दारानं सरसकट मराठ्यांना OBCत आणण्याचा कार्यक्रम आहे, भुजबळांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. छगन भुजबळ कधी शायरी तर कधी शब्दांची कोटी, कधी चेहऱ्यावरची लकेर ही न हलू देता विरोधकांची मजा घेणारे भुजबळ, तर कधी आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये भाषण गाजवणारे भुजबळ. तेच भुजबळ परफेक्ट पॉज साठी चर्चेत असायचे, मात्र ह्या खेपेला
एका पॉजमुळेच वादात सापडले. त्यांच्या ज्या वक्तव्यावरून वाद रंगलाय त्याच वक्तव्याला नीट ऐकलं तर कळेल की सगळा संभ्रम एका पॉजमुळे झालाय. जेव्हा छगन भुजबळ मराठा आरक्षणावर बोलत होते नेमकं त्यावेळी त्यांनी राज्यात घडलेल्या हिंसक घटनांचा आधार घेत दहशतीचं वातावरण असल्याचं सांगत होते आणि त्याच दहशत शब्दानंतर त्यांनी पॉज घेतला आणि त्या पॉज नंतर ओबीसींच्या आरक्षणावर भाष्य केलं. अर्थात एका पॉजमुळे संभ्रम वाढला म्हणजेच मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही पण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसी आरक्षण दिलं तर त्याला विरोध असेल अशीच भूमिका भुजबळांची दिसते. अर्थात ही त्यांच्या पहिल्या दिवसापासूनचीच भूमिका आहे. आता परत एकदा छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांके असा गेल्या 2 महिन्यात दिसलेल्या संघर्षात पुन्हा एकदा ठिणगी पडते की काय अशी शक्यता आज निर्माण झाली आहे. पाहूया टीम 0 आवरचा स्पेशल रिपोर्ट. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा भुजबळ विरुद्ध जरांगे असा संघर्ष सुरू होणार का हा प्रश्न उपस्थित झालाय. कारण छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना मंत्री छगन भुजबळांनी केलेलं हे वक्तव्य. आपल्याला आपलं दुःख असेल तर बोलायला पाहिजे पण आपल्यावर अन्याय होत असेल आपला दुःख असेल तरी सुद्धा आपण गप्प जर राहिलो तर त्याला कोणी डॉक्टर भेटणार नाही त्याला कोणी औषध देणार नाही. त्याच्यामुळं आता एवढी दहशत माजवायची आणि जे पाहिजे ते करून घ्यायचं म्हणजे आता यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे हरकत नाही. खरोखरच कुणबी सरकारने सापडले असते निजामशाहीतून तुम्ही म्हटलं द्या त्यांना परंतु 5,000 मग झाले 10,000 मग झाले 15,000 आता अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे समोरच्या दरवाज्यातून एंट्री मिळत नाही तर मागच्या दरवाज्यातून ओबीसीच्या मध्ये येण्याचा हा सगळा कार्यक्रम आहे. इतकंच नाही तर सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत सामील करण्यालाही भुजबळांनी विरोध दर्शवला. त्यावर मराठा आरक्षणासाठी 2 वेळा उपोषण करणारे मनोज जरांगे काय म्हणाले ते आधी बघा. परंतु ते करेंगे मरेंगे आलंय काहीतरी ते ज्यांचा त्यांचा प्रश्न विचारायचा आता दोन पाठीमागं तसंच त्यांनी केलेलं असावं त्यामुळं आता त्याचा पुनरुच्चार पुन्हा करून राज्यात अशांतता काय पसरायची त्यांना असेल पण मराठ्यांना काय त्याच्याशी देणं घेणं नाही. त्यांना काय करावं मराठ्यांचं एकच वाक्य लढेंगे बिन जितेंगे मरेंगे नाही मारेंगे बी नाही शांततेत आंदोलन करणार. कुणी कितीही चिथावणी दिली तरी आपण शांततेनंच आंदोलन करणार असा खंबीर विश्वास जरांगेंनी दिला. मात्र हेच जरांगे काही दिवसांपूर्वी उघड उघड छगन भुजबळांना आव्हान द्यायचे. आरएसएलला विरोध केलं मग पर सुट्टी नाही आपला दंका परत सुरू आला टप्प्यात आला की मी सोडतच नाही का इथे कुठे येऊ खातो किती येतच मिळाला ना तरी कमीच पडत याला काय कारण आहे तुम्हाला मराठ्याचं एवढं द्वेष असण्याचं मराठी यासाठी मोठं केलं का तुम्हाला नाही तर मी असा मागा लागल. पहिल्या टप्प्यातील उपोषण संपल्यानंतर मनोज जरांगेंनी जेव्हा महाराष्ट्र दौरा सुरू केला त्यावेळी मंत्री छगन भुजबळांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा विरोध केला होता. त्यानंतर मनोज जरांगेंनी आपल्या प्रत्येक सभेत भुजबळांवर जोरदार टीका केली त्यावर भुजबळांनी मराठा समाजाची माफी मागितली. तेव्हा वाद संपेल असं वाटलं होतं मात्र असं झालं नाही. 14 ऑक्टोबरला जरांगेंची महासभा होती. नेमकं त्याआधी भुजबळांनी समता परिषदेच्या बैठकीत जरांगेंवर बोलत असताना सभेसाठी 7 कोटी रुपये कुठून आणले असा सवाल उपस्थित केला आणि त्यावरून जरांगे भुजबळ वादाचा 2रा अंक सुरू झाला. जरांगेंनीही भुजबळांना तातडीनं उत्तर दिलं. 2,000 रुपये डिझेल टाका कुंकड बोलायला लागलं त्याला काय झालंय का काही सरकारने दवाखान्यात नाही त्यांना लवकर 7 कोटी जमा केलेत कोणी सांगितलं एवढा मोठा माणूस कसा बोलू शकतो असं काही पण 7 कोटी जमा केले 40 कोटी मी जे दौरे केले ना त्याच्यातला 1 मराठा जर म्हणला ना 50 रुपये घेतले तर मी तो मन ते ऐकायला तयार 50 रुपये 1,000 म्हणला मी 50 रुपये त्यांना दिले किंवा मी 500 रुपये दिले तो मन ते ऐकायला तयार. शिवाय तिथून पुढच्या 3-4 सभांमध्येही मनोज जरांगेंनी असाच पलटवार केला. नंतर जरांगेंनी 2ऱ्या टप्प्यातील उपोषण सुरू केलं आणि भुजबळ जरांगे वाद मागे पडला. उपोषणाच्या याच टप्प्यात राज्यात बीडसह काही शहरांमध्ये हिंसक घटना घडल्या.
धक्क्याने मराठा आरक्षण आंदोलन भरकटतंय की काय अशी स्थिती निर्माण झाली होती। त्यातच जरांगेंनी शिष्टाई दाखवत उपोषण मागे घेतलं, सरकारला 2 महिन्याची मुदत दिली। त्याच मुदतीला सुरुवात होऊन 1 आठवडाही लोटला नाही आणि भुजबळांचं हे वक्तव्य समोर आलं। त्यावर तूर्तास तरी जरांगेंनी शांत राहणंच पसंत केलंय, मात्र ही शांतता पुढच्या महाराष्ट्र दौऱ्यातील वादळापूर्वीची ठरू नये म्हणजे झालं, नाहीतर राज्यात पुन्हा एकदा भुजबळ विरुद्ध जरांगे हा वादाचा पुढचा अंक सुरू होईल। झिरो अवर एबीपी माझा। आपल्या वक्तव्यावरून निर्माण झालेला संभ्रम भुजबळांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत क्लिअर केला, मात्र त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांकडे असलेल्या गृह खात्यावरही सडकून टीका केली। शिवाय जाळपोळ करणाऱ्यावरचे गुन्हे मागे घेण्याच्या जरांगेंच्या मागणीवरूनही भुजबळांनी सवाल उपस्थित केला। इतकंच नाही तर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणीही केली, सोबतच मराठा आरक्षणाला विरोध नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट केलं। त्यावर मनोज जरांगेंनी संध्याकाळी उशिरा पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं। ओबीसी आरक्षण याच्यामुळे धोक्यात आलेलं आहे। 54% असलेले ओबीसी त्याच्यामध्ये 27% आरक्षण, एवढा मोठा समाज जो आहे आज त्याचं आरक्षण संपवण्याचा घाट या सगळ्या काही दिवसामध्ये घातला जातोय। संदीप क्षीरसागरच्या घरी तिथे सुद्धा हाच प्रकार, आणि हे एवढं प्लॅनिंग होतं की माझगाव गावची टीम नासधूस करणारे वेगळी, इकडच्या टीम्स वेगळ्या, कशासाठी त्यांच्या घरी त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या शिक्षण संस्थेत तुम्ही जाळपोळ केली, तेली समाजाचे आहेत म्हणून त्यांचं कसं संपल, त्यांचं तर संपूच शकत नाही। घटनेनंच सांगितलेलं आहे ओबीसीला आरक्षण देताना आयोग स्थापन करा आणि द्या, त्यांचं संपल कसं, फक्त जे आयोगाच्या माध्यमातून आयोगाला पुढं करून त्याच्या आड लपून जे जास्तीचं खाल्लं जात आहे जे मराठा समाजाचं हक्काचं आहे त्यात द्या म्हणतोय। ज्यावेळेस आम्ही शांततेचे आमचे पूर आंदोलनं करत होते त्या दिवसापासून रोष धरून ते पूर आता टार्गेट केले जात आहेत, त्यांना उचलून आत टाकलं जात आहे। विनाकारण ते सप्त्यात बसलेले असले तर उचलून न्यायला लागले, साखळी उपोषणातून उचलून न्यायला लागले, त्यामुळं त्यांच्यावरती कारवाई करू नका असं म्हणणं आहे आमचं। मराठा आरक्षणासंदर्भात छगन भुजबळांच्या वक्तव्यावर होता आपला दुसरा प्रश्न, त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिलायत त्या बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। आजचा आपला प्रश्न होता, मागच्या दारानं सरसकट मराठ्यांना ओबीसीत आणण्याचा कार्यक्रम आहे, भुजबळांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? बघूया सोशल मीडियावर आपल्याला काय प्रतिक्रिया दिल्या या मुद्द्यावर। सुदर्शन जाधव यांनी यूट्यूबवरून म्हटलंय, शेतकरी म्हणजे कुणबी, जेवढे मराठा शेतकरी आहेत त्यांचा ओबीसी आरक्षणवर पहिला हक्क आहे। यूट्यूबवरून भारत टाकळकर, आम्ही आधीपासून ओबीसीमध्ये होतो, तुम्ही त्यामध्ये अतिक्रमण केले आहे। यूट्यूबवरून संजय चौगुले, लोकसंख्येनुसार सर्व जाती धर्माच्या लोकांना आरक्षण देऊन टाका, अगदी विधानसभा राज्यसभेतही हरकत नाही। फेसबुकवरून अशोक माने, साहेब प्रत्येक ओबीसी तुमच्या सोबत आहे। फेसबुकवरून काशीनाथ डोंगरे, मराठ्यांच्या इतिहासामागील दारानं नाही तर लढून जिंकण्याचा आहे। इंस्टाग्रामवरून गणेश ढेपे, ज्यांना आरक्षणाचा फायदा झाला आहे, ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन येणाऱ्या 2-3 पिढ्यांची सोय केली आहे, अगोदर त्यांनी आरक्षण सोडावे, उदाहरणार्थ तुमच्यासारखे मंत्री। इंस्टाग्रामवरून कार्तिक महागडे, नक्कीच खरं आहे छगन भुजबळ एकट्या माळी समाजासाठी बोलत नसून ओबीसीमध्ये 375 पेक्षा जास्त छोट्या मोठ्या जाती आहेत, या सगळ्यांसाठी बोलतायत, त्यात गैर काय। इकडे भुजबळांनी आपल्या वक्तव्यावरून निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला, सोबतच जर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले तर ओबीसींचं आरक्षण धोक्यात येईल, इतकंच नाही तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर ते प्रमाणपत्र देणारे सरकारच्या बाहेर पडतील असा दावाही भुजबळांनी केला। तर तिकडे मनोज जरांगे पाटलांनी पुढचा महाराष्ट्र दौरा जाहीर केला, यावेळी मनोज जरांगे पाटील विदर्भातून आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत। सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत, आजच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी भेट घेतली,
त्यानंतर जरांगेंनी 1 डिसेंबर पासून नव्या आंदोलनाची घोषणा केली, ज्यात गावोगाव साखळी उपोषण आणि त्यानंतर राज्यव्यापी दौरा असेल. तूर्तास मात्र वेळ झाली आहे आपला पोल पाहण्याची आणि त्यासाठी आपण जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, मागच्या दारानं सरसकट मराठ्यांना ओबीसीत आणण्याचा कार्यक्रम आहे, भुजबळांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? यूट्यूबवर 16,000 मतं, 60% होय म्हटलंय, 40% नाही. इंस्टाग्रामवर 5,000 मतं, 74% लोकांनी होय म्हटलंय, 26% नाही. फेसबुकवर 1,300 मतं, 48% होय म्हटलंय, 52% नाही. एक्सवर 47% लोकांनी होय म्हटलंय, 53% नाही. मराठा समाजाला हक्काचं आरक्षण द्या पण वेगळी तजवीज करा, असं मंत्री छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे. शिवसेनेत असतानापासून परखड बोलण्यासाठी, ओबीसींचा मुद्दा मांडण्यासाठी भुजबळ प्रसिद्ध आहेत. मंडल आयोगानंतर देशाच्या राजकारणात ओबीसींना आपला आवाज मिळाला, देशात ओबीसी राजकारण सशक्त बनत गेलं. महाराष्ट्रात मराठा नेत्यांभोवती फिरणाऱ्या राजकारणाला पर्याय किंवा पूरक नेतृत्व उभं राहू लागलं. राज्यात ज्या नेत्यांची ओबीसी नेते अशी ओळख निर्माण झाली, त्यात गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ यांचं नाव प्रकर्षानं समोर येतं. भुजबळांनी तर शिवसेना फोडताना मंडल आयोगाचं कारण समोर केलं होतं. एक काळ असा होता की छगन भुजबळ संपूर्ण देशातील ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते बनतील अशी स्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रवादीत असतानाच भुजबळांचं समता परिषदेच्या माध्यमातून देशभर काम सुरू होतं. त्यांच्या नावाची देशपातळीवर चर्चा सुद्धा सुरू झाली होती, मात्र ते होऊ शकलं नाही आणि का होऊ शकलं नाही याचा अंदाजही आपल्यापैकी अनेकांना आहे. त्यामुळे ओबीसींचा चेहरा अशीच भुजबळ यांची ओळख सुरुवातीपासून राहिली आहे. राज्यातील राजकारणात माळी, धनगर, तेली, कुणबी, वंजारी अशा जातींना डावलून राजकारण करता येत नाही हे सर्व पक्षांना कळून चुकलंय. त्यामुळे जरांगेंच्या मागण्यांकडे सहानुभूतीने पाहत असतानाच ओबीसी समाजामध्ये असुरक्षिततेची भावना येणार नाही, ओबीसी समाज दुरावणार नाही याची काळजीही सगळेजण घेताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छगन भुजबळ यांच्या सध्याच्या स्टान्सकडे बघावं लागेल. क्रिकेट विश्वचषकातील महत्वाची अपडेट पाहूयात. श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइम्ड आउट झालेला पहिला फलंदाज ठरला. बांगलादेश विरुद्धच्या विश्वचषक सामन्यात तो एकही चेंडू न खेळता बाद झाला. आयसीसीच्या नियमानुसार नव्या फलंदाजानं 2 मिनिटांच्या निर्धारित वेळेत फलंदाजीसाठी सज्ज होणं अपेक्षित आहे, पण फलंदाजीचा पवित्रा घेण्याआधी मॅथ्यूजला आपल्या हेल्मेटचा पट्टा तुटल्याचं लक्षात आलं, त्यामुळे त्यानं राखीव खेळाडूकडून दुसरं हेल्मेट मागवलं. त्यात काही वेळ गेल्यानं बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि इतर क्षेत्ररक्षकांनी मॅथ्यूज विरोधात टाइमडाऊटचं अपील केलं. मैदानावरच्या पंचांनी तो निर्णय तिसरे पंच नितीन मेनन यांच्यावर सोपवला. त्यांनी DRSचा वापर करून मॅथ्यूज विरोधातलं टाइमडाऊटचं अपील उचलून धरलं. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूजनं मैदानावरील पंचांशी काही काळ वाद घातला, पण बांगलादेशचा कर्णधार आपल्या अपीलवर ठाम राहिला, त्यामुळं तिसऱ्या पंचांचा निर्णय स्वीकारून अँजेलो मॅथ्यूजला पॅव्हिलियनमध्ये परतावं लागलं. या बातमीसोबत 0 Hour मध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. उद्या रात्री 7:56 पुन्हा भेटूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.